हाय फ्रेंड्स uh, माझं नाव चैतन्य पत्के आहे आणि वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आपण या व्हिडिओमध्ये ॲनालिसिस करूया पहिल्या दिवसाचा खेळाचं जी चौथा कसोटी सामना आता झारखंड स्टेट क्रिकेट असोसिएशन रांची इथे खेळवण्यात येत आहे आणि हा दिवस इंग्लंडनी मी असं म्हणेल सिक्स्टी फोर्टी साठ चाळीस असा डॉमिनेट केला आपण सात विकेट्स इंग्लंडच्या घरात घेतल्या खरी बट इंग्लंडनी तीनशे दोन धावा स्कोर करून दिल्या आहे ऑल थँक्स टू द थर्टी फर्स्ट एकतीसावी टेस्ट हंड्रेड जो रूटची या टोरमध्ये पहिली आणि भारताविरुद्ध दहावी जी नाव इट इज अ वर्ल्ड रे रेकॉर्ड की भारताविरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये एका बॅट्समननी सर्वात जास्त सेंचुरीज मारलेल्या आहेत आ, ही जो रूटचं दहावं शतक होतं त्यांनी स्टीव्ह स्मिथसोबत आधी तो टाय होता दोघांच्या नऊ सेंच्युरीज होत्या सो कॉंग्रॅच्युलेशन्स टू जो रूट आणि त्यांनी पूर्णपणे अँटी बॅसबॉल अशी खेळी केली जसं की तुम्हाला माहिती आहे की लास्ट जे क्रिटिसिजम झालं होतं जो रूटचं तो त्यांनी रिव्हर्स स्वीप uh, खेळला होता आणि सेकंड इनिंग्समध्ये पण तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये तिचं डिसमिसल काय एकदम ही वॉन्ट बी व्हेरी प्राऊड ऑफ इट सो त्याच्यामध्ये च्यावर क्रिटिसिजम माउंट होत होतं जसं की मी मागच्या प्रिव्ह्यूमध्ये मा सांगितलं की जो रूटने ॲक्च्युली ओव्हर्स जास्त टाकल्या होत्या बट रन्स कमी बनवले होते अक्रॉस द सिक्स इनिंग्स सो जो रूटसारख्या क्लासिक बॅट्समनला हे स्टॅट्स बिलकुल शोभणारे नव्हते बट त्यांनी आज त्याचा जलवा दाखवून दिला स्वतःसाठी पण आणि इंग्लंडसाठी पण खूप खूप गरज होती या खेळीची आपण ते संक्षिप्तमध्ये अॅनालिसिस करूया टॉस इंग्लंडने जिंकला आणि पहिले बॅटिंग करायचा निर्णय घेतला नो डाऊट अबाउट दिट आणि पिच समजा जर आपण थोडंसं बघितलं केलं तर जी दुसरी कसोटी होती स्टार्टिंगला तर असं वाटलं की विशाखा पट्टनमला खेळवली गेलेली त्याच्या अनुसरूनच काही असणार आहे बट ॲज द डे प्रोक्रेस्ट इस्पेशली आ, तुम्ही आ, बेन फोक्स आणि जोरूटच्या पार्टनरशिपमध्ये वाटलं असेल तुम्हाला आता परत तिसऱ्या कसोटी सामनाच तिसऱ्या कसोटी सामन्यासारखंच पिच वाटायला लागलं जे राजकोटला होतं सो पिचमध्ये काहीही डिमन्स नाही आहे इंडियन बॉलिंग एवढी ब्रिलियंट होती जेणेकरून इंग्लंडचा कोलॅप्स झाला एकशे बारा धावा इंग्लंडनी पहिल्या सेशनमध्ये केल्या बट पाच विकेट्स गमावून बसले होते शंभरपेक्षा जास्त रनांची भागीदारी झाली जो रूट आणि बेनफोक्समध्ये म्हणूनच इंग्लंडला आत्तापर्यंत तीनशेचा पल्ला गाठता आला आहे भारताने एकच चेंज केला जसप्रीत बुमराला वेल डिझर्व ड्रेस केली त्याच्याऐवजी आकाशदीपनी जे त्याचं डेब्यू केलं खूप सुरेख डेब्यू होतं आणि इंग्लंडसाठी दोन चेंजेस होते रेहा नेहमदच्या घरी फॅमिली इमर्जन्सी आली आहे सो तो या टेस्ट मॅचमध्ये आणि पाचव्या टेस्ट मॅचमध्ये खेळणार नाही आणि वुडला वर्कलोड मॅनेजमेंट म्हणून रेस्ट केलं आहे सो शोएब बशीर रेयाने अहमदची जागा घेतली आणि ओली रॉबिन्सन जो खूप वर्ल्ड क्लास बॉलर आहे माझ्या मते बट कॉम्पिटिशनमुळे त्याला जागा मिळत नाही प्लेईंग इलेव्हनमध्ये सब कॉन्टिनेंटमध्ये सो त्याला ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे जॅक क्रॉलीनी बेचाळीस धावा केल्या बेचाळीस चेंडूंमध्ये ज्याच्यामध्ये सहा चौकर आणि एक षटकाराचा समावेश होता बट जॅक क्रॉली ऍक्च्युली खूप छा, छान वाटत होता क्रीजवर खूप मस्त दिसत होता ही वॉज लुकिंग सेट फॉर अ बिग स्कोर बट आकाशदीपने त्याचा एकदम मस्त इन्स्विंगर काढून बोल्ड काढला दुसऱ्या का तिसऱ्या ओव्हरमध्ये जी आकाशदीपची टेस्ट क्रिकेट पहिली ओव्हर होती त्याच्यामध्ये पण आकाशदीपने त्याचा त्रिफळा उडवला होता बट दुर्दैवाने तो नोबॉल निघाला बट नंतर काही वेळाने आकाशदीपनी बदला घेतलाच खूप मस्त बॉलिंग केली त्यांनी डकेटने अकरा धावा केला एकवीस चेंडूंमध्ये ज्याच्यामध्ये एक चौकाराचा समावेश होता त्याची पण विकेट ओव्हर द विकेट आकाशदीपने बॉल टाकला गुड लेंथवर आउटसाईड आणि ध्रुव जुरेलसाठी एकदम सोप्पा कॅच ओली पोपला फक्त दुसऱ्या चेंडूमध्येच एलबीडब्ल्यू करून टाकलं एक मस्त इनस्विंगर होता आणि नंतर क्रीजवर आला जो रूट आजूबाजूला जो रूटच्या विकेट विकेट पडतच होत्या जॉनी बेरस्टोने अडोतीस धावांची खेळी केली खेरी पस्तीस टेंडूंमध्ये ज्याच्यामध्ये चार चौकार आणि एक षटकाराचा समावेश होता सिक्स पण त्यांनी मस्त लगावला मिडविकेटच्या वरती कवर ड्राईव्स खेळल्या फ्लिक्स खेळले बट जो शॉर्ट ओवर द विकेट त्याने रविचंद्रन अश्विनला खेळला तो बघून तो त्याचं खरंच डोका आपटत असेल कारण ही ऑपॉर्च्युनिटी त्याच्यासाठी एवढी खूप मोठा स्कोअर करायची एक ओव्हर स्क्वेअर लेग तो सिक्स मारायला गेला कंप्लीटली मिस केलं क एम एल बी डब्ल्यू होऊन गेला बेन स्टोक्स पण फक्त तीनच धावा करता आला त्याला सहा चेंडूंमध्ये ओव्हर द विकेट रवींद्र जडेजाने स्टम्प टू स्टम्प एकदम मिडल स्टंप बॉल ॲक्च्युली थोडासा लो राहिला ज्याचा फायदा जडेजाला मिळाला बट स्टम्प टू स्टम्प तो बॉलिंग करत होता त्याचं फळ त्याला मिळालं त्याच्यानंतर आपण जो रूट आणि बेन फोक्सची पार्टनरशिप अॅनालिसिस करूया दोघांनी ज्या वेळेला गरज होती त्यावेळेला सिंगल्स घेतले रविचंद्रन अश्विन रवींद्र जडेजा आणि टू अन एक्सटेंट कुलदीप यादवचे पण चांगले बॉल्स होते त्यांना रिस्पेक्ट दिली काही जास्त घाई गडबडी केली नाही कारण त्यांना माहिती होतं दोघांपैकी एकाची जरी विकेट गेली असती तरी खूप मुश्किल झाली होती बेन फोक्स इज द लास्ट रेकग्नाइज बॅट्समन सो जो रूट पण फॉर्ममध्ये नव्हता आपण इंडियन बॉलर्सला जास्तपणे ब्लेम करू शकत नाही आपल्याला या दोघांच्या ब्रिलियन्सची आपल्याला दाद द्यावी लागेल अँड स्पेशली जो रूट तो अजून पण एकशे सहा धावांवर नाबाद आहे दोनशे सव्वीस चेंडूंमध्ये ज्याच्यामध्ये फक्त नऊ चौकारांचा समावेश आहे स्ट्राईक रेट आहे शेहेचाळीस पूर्णांक नऊ हा कम्प्लिटली अँटी बॅसबॉल हो आहे आणि मी पण हेच म्हणत होतो की बॅट्सबॉल आयडिओलॉजी प्रत्येक बॅट्समनला रिजिटली फॉलो करायची बिलकुल गरज नाही आहे जोरूट पहिल्या तीन टेस्ट मॅचेसमध्ये हेच करत गेला आणि त्याला काहीही फळ मिळालं नाही आज आपल्याला प्री बॅसबॉल जो रूट बघायला मिळाला आणि खूप खूप त्यांनी त्याचं टॅलेंट आणि पोटेन्शियल एकदम सगळ्यांना दाखवून दिलं बेन फोक्सची इनिंग्स पण आपल्याला विसरून चालणार नाही त्यांनी सत्तेचाळीस धावा केला एकशे सव्वीस चेंडूंमध्ये सगळ्यात पहिले तर त्यांनी क्रीज ऑक्युपाय केली सेकंड फिडल प्ले केलं जो रूटला आणि ज्या वेळेला त्याला पण रन स्कोर करायची गरज होती त्याने पण मस्तच रन स्कोर केले छान कवर ड्राईव्ह खेळल्या स्ट्रेट ड्राईव्ह खेळल्या व्हेरी व्हेरी अनफॉर्च्युनेट की त्याला त्याचं अर्धशतक करता आलं नाही त्याची विकेट घेतली मोहम्मद सिराजने फोक्स सोपा झेल देऊन बसला रवींद्र जडेजाला टॉम हार्टलीने पण तेरा धावा केला सव्वीस चेंडूंमध्ये एक चौकार एक षटकार सिराजने त्याचा राऊंड द विकेट येऊन मस्त त्रिफळ आवडवला आणि ओली रॉबिन्सन पण ऍक्च्युअली जसं की तुम्हाला माहिती आहे की बॅटिंगमध्ये थोडेफार तो फटके मारू शकतो आणि तो आता पण भारतासाठी खूप मोठी डोकेडुखी बनलेला आहे त्यांनी एकतीस एक धावा केला आहे नाबाद साठ चेंडूंमध्ये एक षटकार आणि चार चौकार पण त्यांनी लगावलेले आहे सो इंडियाला लवकरात लवकर उद्या उरलेल्या तीन विकेट्स घ्यायचे आहे आजचा नेट रन रेट होता फक्त तीन पूर्णांक पस्तीस तीनशे दोन वर्षात आपण एक्स्ट्रा दिले अकरा सिराजनी लवकरात लवकर म्हणजे माझ्या मते इंडियाचं प्रायमरी टार्गेट असायला पाहिजे की जोरूटची सगळ्यात पहिले विकेट घ्यायची आणि इंग्लंडला कोणत्या पण परिस्थितीमध्ये तीनशे साठच्या अगोदर किंवा तीनशे पन्नासच्या अगोदर समजा जर आपण ऑल आऊट केलं तर वेलन गुडे कारण आपल्याकडे मग एक ॲडव्हान्टेज राहील की साडेतीनशे रन आपण फर्स्ट इनिंग्समध्ये इझिली ओव्हरहॉल करू शकतो बट जसा स्कोअर तो तीनशे पंच्याहत्तर तीनशे ऐंशी असा होत गेला तर हळूहळू आपल्या बॅट्समनवर पण थोड्या प्रमाणात का होईना प्रेशर वाढेल सो तीन विकेट्स आपल्याला उद्या लवकरात लवकर नितांत घ्यायची गरज आहे सिराजने तेरा ओव्हरमध्ये तीन मेडन्स टाकले साठ धावा दिल्या दोन विकेट्स घेतल्या आकाशदीपसाठी एकदम मस्त डेब्यू होतं कन्सिस्टंटली तो एकशे पस्तीस किलोमीटर पर आवरच्या वर प्रत्येक बॉल टाकत होता त्याने त्याचे वेरिएशन्स पण ज्या वेळेला गरज होती डिस्प्ले केली बट त्याचं नॅचरल वेरिएशन्स आहे जो इन स्विंगर आहे आणि त्यांनी आउट स्विंगर पण डेव्हलप केला आहे पुष्कळ फॅन्सला आकाशदीप हा फक्त आर सी बीकडनं खेळतो असं माहिती आहे काय काय मॅचेस तो खूप एक्सेप्शनली परफॉर्मन्स करतो काय काय मॅचेसमध्ये तो खूप मार्केट खातो सो त्याचं रेप्युटेशन असं इट्स सॉर्ट ऑफ अ मिक्स बॅक बट रणजी ट्रॉफीमध्ये तो पश्चिम बंगालसाठी दोन हजार एकोणावीसपासून खेळतो आहे आणि कन्सिस्टंटली डे इन आणि डे आऊट खूप चांगला त्यांनी परफॉर्मन्स केला आहे इंडिया एसाठी पण त्यांनी त्याचा टॅलेंट दाखवलं आहे म्हणून त्याला चान्स मिळाला अँड ही ग्रॅप डिथ विथ दोन ऑपॉर्च्युनिटी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बी सी सी आय आणि त्याच्या सिस्टीमला पण सलाम आहे कारण जसप्रीत बुमरासारखा वर्ल्ड क्लास बॉलर वर्कलोड मॅनेजमेंट म्हणून ही टेस्ट मॅच खेळत नाही आणि जो रिप्लेसमेंट येतो ही इमिजिएटली स्टेप्स टू द मार्क तुम्हाला जसप्रीत बुमराज आठवला पड नसेल स रवींद्र जडे जडेजानी सत्तावीस ओवरमध्ये सात मेडन्स पंचावन्न धावा एक विकेट घेतली बेन स्टोक्सची जी खूप महत्त्वाची होती खूप इकॉनॉमिकली बॉलिंग केली विच यू एक्सपेक्ट ऑफ सर जडेजा अश्विननी बावीस ओव्हरमध्ये एक मेडन त्र्याऐंशी रन एक विकेट घेतली जॉनी बेर्स्टोची कुलदीप यादव माझ्या मते थोडासा अंडर बॉल होता चार पाच ओव्हर त्यांनी जास्त करायला पाहिजे होतं बट ते कधी कधी होऊन जातं तुमच्याकडे समजा पाच बॉलिंगचे ऑप्शन आहे तर एखादा बॉलर अंडर बॉल होतोच बट तो ऍक्च्युली जरा जास्तच अंडर बॉल झाला होपफुली उद्या त्याला दोन तीन ओव्हर्स नक्की मिळतील दहा ओव्हर हो तीन मेडन एकवीस रन त्याला विकेट मिळाले नाही आणि शेवटची ओवर यशस्वी जयस्वालने टाकली एक ओव्हर सहा रन त्याला पण विकेट घेता आली नाही सो ऑल इन ऑल तीनशे दोन वर्षात जसं मी सांगितलं इंग्लंडसाठी हा डे सिक्स्टी फोर्टी होता होपफुली आपण उद्या तीन विकेट्स लवकर करू आणि आपण बॅटिंग पूर्ण दिवशी करू छान पद्धतीने सो तुम्हाला माझ्या पहिल्या दिवसाचा रिव्ह्यू कसा वाटला हे जरूर न चुकता खाली कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि माझ्या चैनल चॅनलला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा पुढच्या नोटिफिकेशनसाठी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये टिल देन वन बाय